आचारसंहितेपूर्वी सांगली जिल्हा परिषदेत तब्बल 54 कोटींच्या कामाचे केले वाटप. सुशिक्षित बेरोजगारांना 69 तर 21 कामे मजूर सोसायट्यांना. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लवकरच जाहीर होणार असून या आचारसंहितेपूर्वी सांगली जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या वतीनं सुशिक्षित बेरोजगार अभियंते 69 आणि मजुरी सोसायट्यांना 21 कामे असे मिळून सुमारे 54 कोटींची कामे वाटप करण्यात आली आहेत. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे सध्या धावपळ सुरू आहे. यापूर्वी जास्तीत जास्त निधी खर्ची टाकण्यासाठी सांगली जिल्हा परिषद अधिकाऱ्यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या वतीने मजूर सोसायट्या आणि सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना सुमारे 54 कोटींची 90 कामांचे वाटप केले आहे. या कामांमध्ये जनसुविधा, रस्ते, गटारी, पेव्हिंग ब्लॉक आदी कामांचा समावेश असून आमदार, खासदार आणि जिल्हा नियोजनमधील निधीचा समावेश आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.